ते शोधताय का तुम्ही? तुझ्या ओठावरचा हसू असावरी ताई. प्रज्ञा अग ये ना ये. मम्मी पप्पा कसे आहात तुम्ही? मी बरा आहे पण तू अशी इथे का बसलेस? उठ. अरे असू दे, तीच तिची लायकी आहे. असं का बोलता हो आजोबा? मी एवढा बदलायचा प्रयत्न करते तर मोठ्या मनाने माफ करा ना मला. असं बरी ताई तूच सांग ना यांना. भैया नवीन मिरर कुणी दिला ग? तुला काय करायचं दस्त्या चौकशा? अभिजित राजेंनी गिफ्ट केलाय अग. बाय द वे प्रज्ञा हा साधा सुद्धा आरसा नाही, हा जादूचा आरसा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला स्वतःचं खरं रूप दिसत. बाय द वे तुझ्या चेहऱ्यावर ते अजून आयसिंग आहे का ह्या बाजूला? कुठे? शुभ्रा जाऊ दे दाखव. दिसत नाही शुभ्रा. हा म्हणजे आजोबा मी असं म्हणत होते की तुमचा आणि शुभ्राचा राग योग्यच आहे हो. माझी खूप मोठी चूक झाली, खूप वाईट वागवलं मी मम्मी पप्पांना. माझं गिल्ट मला माझ्या चेहऱ्यावर दिसलं या आरशात. पण आता मी स्वतःला बदलते आजोबा, एक चांगली सून बनायचा प्रयत्न करते. एकदा का चांगली सून बनले ना मी की मम्मी पप्पांना घरी घेऊन जाईन मी. अगं नंतर कशाला, आत्ताच घेऊन जा. तसंही त्यांना घरची खूप आठवण येते. कोंबडीच्या तू माझ्या मित्राला घरातून बाहेर जायला सांगतोस? अहो नाही नाही मी तसं काही सांगत नाहीये. प्रज्ञाला खूप इच्छा आहे ना त्यांना घरी घेऊन जायची, आणि तसंही ती स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते. हो की ना प्रज्ञा? सोहम अरे शुभ्रा बरोबर बोलतोय तो. प्रज्ञा इतके दिवस एकटी पडली होती आणि आता तिला तिची चूकही समजली आहे, त्यामुळे इथे राहणं बरोबर नाही. हे तुझ्या मित्राचं घर आहे, तू आयुष्यभर इथे राहू शकतो. बरोबर आहे रे, पण आता घराची ओढ लागले आणि प्रज्ञा सुद्धा सुधारते बघतोसच ना तू. काका पण ती पूर्ण बदलल्यावर तुम्ही जाणार, तोपर्यंत इथेच राहा. मी पण तेच म्हणतेय, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास नसेल आता तर? नाही माझा विश्वास आहे, चल आपण जाऊया घरी आता. हो काय ग? हो निघूया ना. काकू एवढी काय घाई करताय? आई अगं वरच्या मजल्यावर चालले ते, तू का अडवतेस? हे बघ प्रज्ञाने माफी मागितली आहे ना, झालंय त्यांच्यात सगळं सॉर्ट आउट, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे हो राजा पण बाबा तुम्ही बोला ना काहीतरी. बोलू ऐकतोय का तो? चिडू नकोस रे, पण आम्ही खरंच निघतोय दत्ता. आता कुठे निघताय पप्पा? म्हणजे पप्पा मम्मी तुमचं काही सामान असेल ना ते नीट घ्या, आजोबांचा आरामात निरोप घ्या आणि मग निघा. हा थँक्यू आजोबा, तुमच्यामुळे माझे मम्मी पप्पा मला परत मिळाले. मी काही केलेलं नाहीये, मला नाही पाठवायचं याला. करखारीस तुझा हट्टीपणा दरवेळी रडतोय हा. आता नाही नडणार पप्पा, खरंय तुमचं, पण यावेळी मला तुमचं छान वेलकम करायचंय. पण त्याआधी घर आवरायला हवं ना. आसावरी ताई तुला तर माहितीये मम्मींना घरात पसारा अजिबात आवडत नाही, तुम्ही नीट आवरून या, मी तुमच्या स्वागताची तयारी करते. हा येते. दत्ता आम्ही माझ्यापेक्षा तुझ्या सुनेचा शब्द तुला महत्वाचा वाटतो, मला एक अक्षरही बोलायचं नाही तुझ्याशी. एवढी आसावारीचं बिंग फोडायला म्हणून खाली गेले, एवढा गेटअप चेंज केला, म्हटलं त्यांची काहीतरी माहिती मिळेल.
पण त्या नालायक सोहमने माझ्यावरच डाव उलटवला आणि ते म्हातारा म्हातारी पण एका पायावर यायला तयार झाले. ऐक मिले, मी एवढा अपमान केला त्यांचा तरी पण निर्लज्जासारखे परत येत आहेत. माझं नाव आहे प्रज्ञा आहे प्रज्ञा, असं 56 म्हाताऱ्यांना पुरून उरेन मी. बघतेच कसे परत येत आहेत ते. दत्ता असं नको करूस रे. अरे नको चिडूस माझ्यावर, असावरी तू तरी सांग नाही आला. माझ्याशी एक शब्द बोलू नकोस, तुला पुळका आला तुझ्या सुनेचा. पुळका नाही रे, आणि तसा मी कुठे लांब जातोय, वरच्या माळ्यावर तर आहे, आपण रोज भेटत जाऊ. कारखानेस तुला समजत कसं रे, तुझी सून पुन्हा तुझं जगणं हराम करेल. अरे कुत्र्याचं शेपूट 12 महिने नाही ठेवलं तरी शेवटी वाकडच. नाही रे, पाहिलंच ना दत्ता किती हौशेनं वर घर आवरायला गेली ते. आम्ही नव्हतो ना तेव्हा तिला आमची किंमत कळली असणार, आणि खरं सांगू का आता आम्हाला आमच्या घराची ओढ लागली. प्रत्येकाला घर असतं, मग तो राजवाडा असेल, बंगला असेल किंवा झोपडी, गळकं असेल, तुटकं असेल, फुटकं असेल, रंग गेलेलं असेल, पण शेवटी आपलंच घर ना ते. मला हे माझं घरच वाटत होत, पण शेवटी ते माझं घर नाहीये ना. बरं आता तू तुझं माझं करायला लागलास का? नाही रे. आजोबा तुला बुडका आलाय, मला काही ऐकायचं नाही. त्याला जायचं तर जाऊ दे. आजोबा अहो काका बरोबर बोलताय. नाही म्हणजे हे घर त्यांना त्यांच्या घरासारखंच वाटतं, पण शेवटी ते त्यांचं घर नाही आहे ना. मला सांगा, आज जसे तुम्ही तुमच्या मित्राला घरी बोलवू शकता, तसे ते त्यांच्या मित्रांना बोलवू शकतात का हो आपल्या घरी? किंवा सोहम त्यांच्याशी जे काही वागला बोलला हे तुम्हाला स्वतःला पटलंय का आजोबा? अगं त्याचं काही नाही ग. त्याचं कसं काही नाही काका? आज सोहम हेच सगळं आजोबांशी वागला असतं तर आजोबांनी हकलून दिलं असतं त्याला घरातनं, कारण हे त्यांचं घर आहे. आजोबा साधा चहा मागत नाही तो ते आपल्या घरी, हवा असला तरी. काकू त्यांनी साधे केस विंसरले ना तरी सुद्धा ते लगेच 4 वेळा केअर करतात की नको माझ्यामुळे घरभर केस नको व्हायला. त्यांना कधी तुम्ही टीपॉयवर छान पाय लांब करून निवांत टीव्ही बघत बसलेलं पाहिलंयत का? ते नाही करू शकत या घरात. अहो त्या दोघांना भूक लागली तरी सुद्धा निमूट बसून राहतात, काहीही बोलत नाहीत. आणि सोहम जर हॉलमध्ये आला तर त्याला त्रास होऊ नये म्हणून आतल्या खोलीत जाऊन बसतात. हे सगळं आजोबा तुम्ही सुद्धा बघितलंय, तुम्हालाही जाणवलंय ना हे सगळं. त्यांना खरंच जाऊ द्या ना. अगं पण ती प्रज्ञा, तिचा काय एवढा विचार करताय? तुम्ही आहात की मी आहे, आपण दोघं मिळून बघून घेऊ की तिला. ठीक आहे, जा बाबा तू तुझ्या हक्काच्या घरात. पण आता तू पुन्हा मॉर्निंग वॉक मिस केलास किंवा मला भेटायला वेळ नाही असं सांगित असत याद राख. अरे नाही करणार, आता प्रज्ञा सुद्धा सुधारले आणि हिला सुनीलची सुद्धा बोलता येईल. आता सगळे प्रॉब्लेम संपले बघ, खूप बरं वाटतंय आता. बरं काका, तुम्ही अभिजित राजेंना कळवलंय का आज तुम्ही येऊ शकणार नाही आहात? नाही ग. इट्स ओके, आई त्यांना फोन करून सांगतील. आई तुम्ही कराल ना फोन? हो सांगते ना. गुड मॉर्निंग आसावरी, आज काय सकाळी सकाळी फोन? अहो तुम्हाला ना एक सांगायचं होतं, काका ना आज तुमच्या हॉटेलात नाही येऊ शकणार. का, काय झालं? थंडी वाढल्यामुळे सर्दी वर्दी झाली की काय? अगं बाई थंडीवर ना आठवलं, त्यांना शाल आणि स्वेटर द्यायला हवा ना.
आसावरी काय झालं सांगशील का? काय येणार नाही ते? त्यांच्या घरी जात आहेत वर वरच्या मजल्यावर. वा वा आसावरी काय मस्त न्यूज दिलीस तू. बरं ती प्रज्ञा तिनेच बोलवलं त्यांना? हो हो अहो प्रज्ञानीच बोलवलं. म्हणजे ती आली होती त्यांना न्यायला, ते तर वरती जाऊन आवरावर करते. त्यांना म्हणाली तयारी करून तुम्ही वर या म्हणून. म्हटलं आज काका तुमच्या हॉटेलमध्ये नाही आले तर चालेल ना? अरे चालेल म्हणजे काय, चालेलच. आणि मी आज रेस्टॉरंटला जात नाहीये. अगं बाई तुम्ही कुठे जाणार आहात? मी त्यांना त्यांच्या घरी सोडायला जातोय. मी आता इथून निघतोच आहे. त्यांना मी आल्याशिवाय जाऊ देऊ नकोस. अहो 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 ऐका ना एक मिनिट, मला जरा तुम्हाला विचारायचं होतं की शर्टाचं माप काय असेल? शर्टाचं माप काय मीडियम असेल मला वाटतं. काका तसे काय फार हे नाहीत, मध्यमच आहेत. त्यांच्यासाठी शर्ट आणू का? हा नाही नको नको. मी ते माप का विचारलंस? ते काही नाही. अगं बाई मी पण किती वेंधळी आहे. त्यांना शर्टाचं माप विचारलं, काय करणार आता? अंदाजाने विणावा लागेल. सगळं घेतलं ना नीट? काही राहिलेलं नाहीये ना? नाही काही नाही. काका काकू हे घ्या. अगं हे कशाला? असू द्या, थंडी किती वाढली आहे काका. अगं आसावरी घरी आमच्याकडच्या माळ्यावर आहेत आमचे शाल आणि स्वेटर, घरी गेल्यावर काढू की आम्ही? पण काकू ते काढेपर्यंत किती वेळ जाईल? त्यात तुमचे गुडघे नकोत ना धरायला. आणि काका सुद्धा आता कामावर जातात ना, त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायला हवी ना. अगं बाई आलेच. शुभ्रा शुभ्रा अगं ऐक. काका हा शर्ट हा सोहम पेक्षा तुमच्यावर जास्त छान दिसतो शर्ट. अगं हे कशाला उगाच? शुभ्रा अगं नकोय त्यांना. अरे मग सोहम तू सांग ना, तू प्रेमाने सांगितलंस रे नाही म्हणू शकणार नाही ते. हो काका तुम्हाला सूट होतोय तर तुम्हीच ठेवा शर्ट. छान आहे हा शर्ट, माझ्या नातवाचा शर्ट. सोहम अरे किती शहाणा आहेस तू, आम्हा म्हातारा म्हातारींसाठी किती ऍडजस्ट केलंस. पण आता तुला आमचा त्रास नाही व्हायचा, आम्ही आमच्या घरी जातोय. काका काकू हे घ्या. आओ ठेवा ना. आओ काकू प्रत्येक जेवणाचं काही केलं असेल नसेल आपल्याला काय माहित, उगीच गेलं गेलं तुम्हाला काही करायला नाही ना लागणार, म्हणून थोडा खाऊ. किती करशील ग आसावरी? अगं तू म्हणालीस ना की काही राहिलंय का म्हणून. घरातून बाहेर पडताना कपड्यांचे दोन जोड घेऊन बाहेर पडलो होतो, पण आता बघ आपण किती घेऊन चाललोय ते. मागच्या जन्माची पुण्याई म्हणून हे असलं दुसरं कुटुंब आपल्याला मिळालं. अरे वा काका निघालात का? चला तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी जाता हे बघूनच खूप बरं वाटतंय बघा. पण आता तुम्हाला अजून एक घर आहे बरं का, अभिज किचन. त्याच्याशी नातं तोडता येणार नाही तुम्हाला, रोज ठरल्याप्रमाणे यायचं. हो तर येणारच. अरे त्याच्याशिवाय मला चैनच पडणार नाही. आणि घरी गेल्यावर काहीही लागलं तर निसंकोचपणे सांगा, बॉस म्हणून नाही तुमचा एक मित्र म्हणून. हो रे अगदी जवळचा मित्र. गरज नाही तुझ्या मदतीची, त्याचा सख्खा मित्र अजून आहे त्याच्या बरोबर आणि तो समर्थ आहे. त्याला काय हवं नको ते बघायला. खरीस मला बायपास करून जर त्याच्याशी बोललास तर गाठ माझ्याशी आहे. अरे एवढी मोठी हिंमत कुठे आहे माझी? बर बिनिघू आता दत्ता, पण तू चिडू नकोस. तू चिडलास ना तर नाही जाता येणार मला रे. येऊ मी आता? चला मी येते ना वरपर्यंत. मी सुद्धा येते. घ्या काका चष्मा घ्या. थँक्यू. ठीक आहे बाकीचे पुढे गेले वाटतं. हो रे सगळे पुढे गेले. द्या बॅग द्या माझ्याकडे. आणि काका चष्मा कसा विसरता, चालताना पंचायत होते ना मग. हो रे पण मी आता माझ्या घरी चाललोय ना, डोळे झाकून सुद्धा मी घरी चालू शकतो. तुझं कसं हे घर सवयीचं झालंय अगदी तसं.
आता कसं एकदम स्वच्छ दिसत. खर तर मला बऱ्याच गोष्टींसाठी तुझे आभार मानायचे आहे. अरे हा नवा चष्मा देऊन माझी दृष्टी स्पष्ट केलीस, त्यापेक्षाही माझा दृष्टिकोन बदलला असतो. आम्ही घरातून बाहेर पडलो पण तू आम्हाला एकटं पडू दिलं नाहीस. एकटेपणा फार वाईट असतो रे. आज ही माझ्यासोबत आहे म्हणून अशा कठीण प्रसंगातूनही मी उभा राहू शकतो. अरे हिची साथ म्हणजे माझ्या जगण्यासाठी टॉनिक आहे. आयुष्यात कधी ना कधी ही गरज भासते, सगळ्यांनाच भासते. अरे मी काय, तू काय, आसावरी काय. मी जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आसावरी सगळ्यांसाठीच करत आलेली. आधी सासू सासरे, नवरा, सोहम. नवरा गेला तेव्हाही ती एकटी पडली होती. दत्ता आणि सोहमला एकटेपणा जाणवू नये म्हणून सारखी धडपड करत राहिली. अजूनही ती दत्ताला लहान मुलासारखं जपते. आजवर स्वतःसाठी जगताना कधी पाहिलंच नाही मी, पण आता वेळ आलेली आहे तिने स्वतःसाठी जगावं. एवढं केलंयस तू माझ्यासाठी, आता माझी एकच इच्छा राहिली. असं तिचं आयुष्य आनंदाने भरून टाक. काका मला माहित आहे. मॅडी मॅडी तिने बिचारीने काहीच सांगितलं नाही, पण तुझी नजर मात्र बोलून गेली. हा माझा मित्र खूप हट्टी आहे, एकेकोर आहे, पण तू घाबरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. थँक्यू. अहो चला ना. चला चला काका. खोलीत असेल कदाचित, आवरत असेल, येईल. खोलीतून बाहेर यायला एवढा वेळ लागतो का काकू? हेडफोन लावून झोपली असणार ही बया. नाही कदाचित आवरता आवरता डोळा लागला असेल का तिचा. बर शुभ्रा, एवढंही ऐकू यायला नको का हिला आई? अय्या इतक्या लवकर आला तुम्ही लोक? काय असावरी ताई, आमच्या मम्मी पप्पांना घरातून घालवायची खूपच घाई झालेली दिसते तुला. पण सॉरी हो, आता मला पार्टीला जायचंय. अगं हो, पण यांना आता येऊ दे. अगं अजून घर आवरून व्हायचंय माझं, असं पसारत कसं आत घेऊ? आणि यांच्यावर घर टाकून कसं जाऊ मी? मम्मी पप्पा तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्याच या. आणि तसं पण आज मला यायला खूप लेट होणार आहे. ए प्रज्ञा, मी तुम्हाला सोडू का खालपर्यंत? बाय. काकू तुम्ही का थांबवलं मला, या प्रज्ञाला करना. शुभ्रा जाऊ दे ना, तर काय उपयोग आहे बोलून. काकू काका चला आपण घरी जाऊया. आपल्या आपल्या घराच्या दारातच उभे होत आपण. आता खाली यायचं नाही आम्हाला. पुन्हा त्या घरी आलो तर माझ्या नजरेत मी संपलो. हरलो ग आपण प्रभा, हरलो. पुन्हा माझ्या मित्राच्या घरी गेलो तर त्याला खूप वाईट वाटेल. आसावरी दत्ताला यातलं काही सांगू नकोस. आता कुणाला कसलाही त्रास देण्याची इच्छा नाही आमची. काका बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. दत्ताजींना अजिबात आवडणार नाही, खूप त्रास होईल त्यांना. पण म्हणून तुम्ही असं इथे बसून राहणार आहात का? तुम्ही चला माझ्या घरी चला. नको रे बाबा, आता कोणाचंच घर नको. तू आमच्यासाठी खूप त्रास घेतोयस. शुभ्रा बळा एखाद्या वृद्धाश्रमाचा नंबर मिळतो का बघ, आम्ही आमची तिथे सोय करू. आता आमचा त्रास कोणालाही होणार नाही.
काका काका नका ना असं बोलू. आपलं घर आहे ना, खाली चला ना काका. तुम्ही सांगा ना त्यांना काकू. काका चला ना घरी, चला ना.